आदिती ताई तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत शेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रशांत दळवी, धैर्यशील पाटील, त्याचबरोबर आपल्या आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू, त्याचबरोबर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी. व्यासपीठ एकदम भरगच्च आहे, त्यामुळे सगळ्यांची नावं मी घेत नाही. आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज या शासन आपल्या दारी, आपण माता भगिनी बांधव सगळेजण एवढ्या वेळापासून या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. खरं म्हणजे भरत शेठ तटकरे साहेब सगळेच मंडळी आहेत, महेंद्र आहे, एकदम रेकॉर्ड ब्रेक असा आतापर्यंतच्या सगळ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमातला सगळ्यात नंबर एकचा कार्यक्रम हा आजचा होतोय. यामध्ये फक्त लाभार्थी नाही तर कॅन्सर तपासणीसाठी केंद्र आहे, 100 उद्योग या ठिकाणी आहेत, त्यांचं प्रोडक्शन आहे, शिबिर आहे, एक्झिबिशन सेंटर आहे. अतिशय भव्य दिव्य असा हा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी म्हणून सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो, आणि तुम्हाला खास करून यासाठी धन्यवाद की तुम्ही या कार्यक्रमाची शोभा दुप्पट तिप्पट दहापट वाढवली, आणि त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन. खरं म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, आणि खऱ्या अर्थाने रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून आपण ओळखतो. आणि म्हणून महाराजांनी केवळ मराठी सत्ता स्थापन केली नाही तर एक आदर्श राजा म्हणून राज्यकारभार केला. या रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये अशा प्रकारचा कारभार त्यांनी केला. रयतेचा राजा म्हणून अवघ्या विश्वामध्ये त्यांची ओळख निर्माण झाली. आणि अशा या भूमीमध्ये, पावन भूमीत हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित होतोय. आणि म्हणून छत्रपतींचं स्मरण करून त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं सरकार, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आज राज्याचा कारभार पुढे नेत आहे. आणि म्हणून आज आपण इथं पाहिलं तर हरिहरेश्वर म्हणजे दक्षिण काशी, श्री देशमुख परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, त्याचबरोबर आचार्य विनोबा भावे या सगळ्यांचा जन्म इथं झाला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या थोर घटनाकारांचे पाय या भूमीला पवित्र करून गेले. आणि म्हणून या ठिकाणी त्याचबरोबर नानासाहेब धर्माधिकारी यांचं देखील पवित्र काम या भूमीमध्ये झालंय. त्यांचं कार्य सर्वांना घेऊन सर्वसामान्य माणसाला पुढे नेण्याचं काम अप्पासाहेब करता आहे. खरं म्हणजे अशी सर्वांची एक भूमी आहे. संतांची
थोर व्यक्तिमत्वांची भूमी आहे आणि अशा या भूमीमध्ये आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे कोकण म्हणजे समुद्र किनारे, किल्ले,